पाली देवत ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य अशोक पाटील आणि अनिता आत्माराम पाटील यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे सुकापूरमध्ये कमळाचे खाते उघडले. पनवेल तालुक्यात 24 पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपच्या निवडणुकीत येतील असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. सुकापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य अशोक पाटील आणि अनिता आत्माराम पाटील यांनी सोमवारी संध्याकाळी सिकेटी महाविद्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महापालिका स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, अकोलेचे सरपंच सचिन पाटील, सुकापूर गाव अध्यक्ष राजेश पाटील, पालीदेवत जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, ज्ञानेश्वर पाटील, तसेच चंद्रकांत पोपेटा, प्रकाश पोपेटा, बुवा शेठ भकत, आळूराम केणी, महेश पाटील, आतिश पाटील, योगेश पाटील, यतीन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ठाकूर साहेबांच्या प्रति असलेलं अशोक पाटील, आत्माराम पाटील यांच्या परिवाराचं प्रेम हे पाहिलं जर आपण, आणि आमचे सगळ्यांचेच अरुणशेठ पासून आता आपल्या सगळ्यांचेच असलेले त्यांच्याशी हे सगळे व्यक्तिगत संबंध, या संबंधातून असं घडणार नाही असंच या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला वाटत होतं. आणि मग हे काय झालं, नेमकं कुठं चुकलं, अशा पद्धतीची चर्चा ही कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं होती. आणि असं प्रत्येकाच्या मनामध्ये होतं कुठंतरी की नाही, यांना काय जे कारण झालेलं असलं तरी ते आपलेच आहेत आणि ते आपल्याबरोबर राहतील, आणि ही भावना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त होत होती. पण आनंद आहे की त्यांनाही अस्वस्थ वाटायला लागलं का बाबा हे आपल्याकडून कुठं ना कुठंतरी घाईघाईमध्ये घडलंय, पण हे चित्र काही योग्य नाही. आपले बरोबर जेव्हा भावाचे म्हणून काम करणारी सगळी मंडळी ही आपल्यापासून वेगळी राहून चालणार नाही, ही भावना अशोक पाटील आणि आत्माराम पाटील या दोघांनी माझ्याकडे व्यक्त केली आणि त्यांनी परत यायची भावना जी व्यक्त केली, आणि आज त्यामुळं पुन्हा एकदा त्यांचं आपण सगळेजण या ठिकाणी जल्लोषामध्ये, टाळ्यांच्या जल्लोषामध्ये या ठिकाणी स्वागत करतोय. निश्चितपणानं मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण सगळीच मंडळी ज्या उत्साहानं या निवडणुकीमध्ये कामाला लागलेला, मला खात्री आहे की 15 तारखेला आपल्या 24 ग्रामपंचायतीच्या पनवेल तालुक्यामध्ये निवडणूक आहे, आणि या 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी म्हणून या ठिकाणी या तालुक्यामध्ये निवडेल, आणि जास्तीत जास्त ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील. या पालीदेवत ग्रामपंचायतीवरती भाजप आरपीआयचा झेंडा फडकला पाहिजे या ईर्षेनं सगळे कार्यकर्ते काम करत आहेत. आणि मला दिसतंय का आता आपलं सगळ्यांचं हे मनातलं स्वप्न, या वर्षी आपल्या सगळ्यांच्या मनातलं हे स्वप्न हे निश्चितपणानं पूर्ण होईल.